Hai सगळ्यांना नमस्कार. तुम्हाला सांगायचं रेशमा ताईंचं काम तर काय झालंय. गावात सगळीकडचं वाळून गेले बघ हो का, वाळून गेले दिसतंय का नाही, कुठं काय सुद्धा नाही राहिलं. आणि ऊस तोडून टाकला तर अजिबात ऊस खायचा नाही असं ठरवलंय तिने हो का. ऊसाचं गाम्यात तसंच गज भरून ठेवलंय. आणि लक्ष कुठे माहिती आहे का, कडवा थोडं आहे तिथं ती, नाही तर चराय बांधली. आता ही चराय बांधल्यानंतर हिला काय खायला काय खायची या, म्हणून तर ही अशी वाळून चालली. तुम्ही म्हणता रेशमाताई गै गाय एवढी झाली या, तर गायला आमचं फक्त हिरवं खायला पाहिजे, कडवा पाहिजे, ऊस खायला नको. आणि ऊस विकत घेतलेला आहे नुसता ऊसच खायला आहे, त्याच्यामुळं वरडून 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 नको नको केलं आहे नुसतं, सारखी ओढत राहती ऊसाचं गम्याला तसंच पुढं. आणि वासरं काय करतात, वासरं एकदम सगळं कांड्या ही सगळं चाटून हे करून एकदम एकसुद्धा कांडी ठेवत नाहीत हो का, तर ओरडत नाहीत काय नाहीत, निवांत खाऊन गुटगुटीत एकदम पाणी पिऊन निवांत बसते ती. ही कालवड आहे ना गिरमधलं आहे, गिर लाल लाल असतात काय असली त्याच्यामधूनही, पण लय आगाव या त्याला थोडं ही डबासल्याला जमत नाही, मारतं लगेचच बसलंय का. आणि ही कालवड आहे ते त्याच गाईचं आहे, नंतर म्हणलं होतं ऊस ठेवावं तोडून, पण तिच्या पुढं तसाच ऊस आहे खाई नाही. म्हणल्यानंतर नाही तिकडं थोडं कडवा तीच आणून टाकते. आणि मला अजून ऊसाच्या मुळ्या तोडायच्यात, ऊस सगळा संपला आहे तोडलेला. पण मला एक फरमायश आली या, तिकडं गवंड्यांचं काम चालू या, जेवाय सुटली नाहीत ना आज. तर चिऊ सांगायली मावशे मला, तुला चहाक मांडाय सांगितलं आहे, दळणं ही सगळी केली, आता दोन तीन दिवस फिरण्यात गेलं, काल तर गेलं तर ह्याच्यात, तर आल्यानंतर न कामाच्या ह्याच्यात दळणं हे करायची राहिली होती, तळणं हे घेतले करून. आणि आत्या अश्विनी गेल दळाय गेल टाकून आली, आत्या बसल्या तिकडं काय म्हणते चू चहा वय बर बर, तर चहा म्हणते असू द्या. कसा वाटला एवढी सांगा, छोटासाच काढते. आणि ऊन बघा कसं काय पडलं, एकदम चकाचक उन्हाळा असल्यासारखा, पावसाने ठरवलं यायचंच नाही आता काय करता. आमची झेंडू लावलेलं जळून गेलं हो का ह्याच्यातील, तर एकच राहिलं सगळं गेलं जळून, पाणी कमी पडतं आहे ना. चहा करते आता, चहा चहा खिडकी लावावं लागेल कारण का गॅस दिसतो, हवेने गॅस चालत नाही. तर या तुम्ही पण चहा प्यायला, 3 वाजल्या त्या तुम्ही म्हणता तयार असला चहा पण असू द्या. आता गवंडे म्हणल्यानंतर मागितला की करून द्यावा लागतो. तर बाय बाय सगळ्यांना, कसा वाटला एवढी सांगा.